कोरोना हे भारतावरच नव्हे तर पूर्ण जगावर एक फार मोठं संकट आलंय हे नक्कीच. आपण सर्वजण मोठ्या संयमाने आणि धैर्याने याला सामोरे जाऊया. हे संकट ओसरल्यावर एक नवीन प्रगल्भ जीवन आपली वाट पाहतंय हे ध्यानात असून कृपया आपले विचार सकारात्मक ठेवा. प्रगती गती अवाढव्य काहीतरी करण्याचा हव्यास खूप काही मिळवण्यासाठी धावपळ दगदग ताणतणाव काही ना काहीतरी गाठण्यासाठी होणारी जीवाची ओढाताण या सगळ्यालाच एक ठहरावाला आहे. चला या निमित्ताने निसर्गालाही थोडा वेळ थोडी स्पेस देऊया. पृथ्वीनं थोडा ब्रेक घेतलाय मेंटेनन्ससाठी असं समजूयात. फ्रेंड्स, व्हाइल पासिंग थ्रू चॅलेंजिंग टाइम्स लाईक टुडे वी हॅव द अपॉर्च्युनिटी अँड द ऑप्शन टू राइज टू द ओकेजन. Our cultural identity is synonymous with resilience. We will face this challenge head on, overcoming it with our resilience. With our wholehearted commitment, we will enter into a newly discovered life. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य जपा. खूप काळ आयसोलेटेड राहायचंय तरी भावनिक स्थैर्य टिकवून ठेवा. चिंता भीतीने ग्रस्त होऊ नका. घाबरू नका, घाबरूही नका. वादळाची तीव्रता कितीही असली ना तरी त्याचा शेवट शांततेतच होत असतो. घरीच बसा हा संदेश अंमलात आणूया. हा वेळ स्वतःला स्वतःजवळ राहण्यास शिकवणारा आहे. फार अवघड नसतं बरं का येणे सुखे रुचे एकांताचा वास. नाही गुणदोष अंगा येत. तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाच वाद आपण असी. चला या निमित्ताने स्वतःला शोधूया. करोनामुळे आपण दूरगामी संकटाचा विचार करायला शिकलो. यापुढे असं संकट आलंच तर व्यक्ती म्हणून संस्था समाज तसंच राष्ट्र म्हणून आपण ठोस नियोजन करायला हवं. आता आपल्याकडे भरपूर वेळ आहे तेव्हा टाइमपास करण्यापेक्षा कल्पकता आणि उत्पादक कल्पकतेवर भर देऊया. संकटाचा आवेग ओसरल्यावर मला बळ देईल असं कौशल्य आत्मसात करण्यावर भर देऊया. पेट्रोल डिझेल वाचवतोय कारण आपण घराबाहेरच पडत नाही. त्यामुळे वाहनांचे हॉर्न कर्कश ब्रेकचे आवाज हे सगळं सगळं कमी झालंय. त्यामुळे कुठेतरी पक्ष्यांची किलबिल पानांची सळसळ खूप आल्हाददायक वाटतंय. जणू असं वाटतंय की पृथ्वी स्वतःलाच बरी करते. ऑल्दो डिसरप्टेड फ्रॉम आवर वर्क none of us are sitting idle. A catastrophic disease has struck mankind. The whole world is fighting back. We are praying for the health and well-being of everyone, trying our best to extend helping hand to those in need. Hasn't this global virus reawakened a deep sense of compassion and brotherhood towards our fellow citizens? Ek bar hai sakalcha gazar nahi gazarabwa dhadpadat uthaycha nahi ghadacha katyavar bevar palaycha nahi gati zara dhimi zali hai. पण सकाळी थोडं उशिरा उठायचं, जास्त वेळ झोपायचं, घरच्या घरी हलका व्यायाम करायचा, प्राणायाम योगासनं वगैरे, एकूण काय स्वतःला तंदुरुस्त ठेवायचं. इन दिस मेडिकल क्रायसिस द वर्स्ट अफेक्टेड आर द सिक एजेड अँड द चिल्ड्रन. दे नीड अवर मॅक्सिमम केअर अँड अटेन्शन. प्लीज मेंटेन सोशल डिस्टन्सिंग, वॉश युअर हँड्स फ्रिक्वेंटली अँड प्रमोट अवेअरनेस अमंगस्ट अदर्स. दिस करोना व्हायरस हॅज रिमाइंडेड अस स्वयंकृत केंद्रित बनू नका. आपण रोटरियन्स आहोत. आपली फोरवे टेस्ट आठवा. जेथे जेथे शक्य आहे औषध पैसा निवारा जेथे जेथे शक्य आहे तिथे मदतीसाठी पुढे जाऊया. हातात मशाल घेऊन नेता होण्याची प्रत्येकाने अजिबात जरूर नाही, पण प्रत्येकाने जर एक छोटी छोटी पंक्ती लावली तर एक निरामय जीवनाची आपण सुरुवात करू शकू याबद्दल मला खात्री आहे. धन्यवाद.